काय मदत लागली सांग बर का मला एक मोठा किस्सा झाला. हे जे कपाटे हे बसवताना माझी व्हिडिओ चालू नव्हती. व्हिडिओ चालू असते तुम्हाला ते दिसलं असत असेल. बघा काय झालं. आज फर्निचरचं काम चालू झालं. बघा तीन बाबा आपले पडले होते बरेच दिवस. त्यात आज काम चालू केलं. नाही त्यानं तर होय ना बेंड वाकड. जागेच शॉर्टेज लय आपल्या इथं, त्याच्यामुळे हे काम करायचं आलंय. जवळपास आता तीन साडेतीन महिने होत आले कामाला. साडेतीन महिन्यापासून काम रखडलं होतं. तर आमचा जोडीदार आहे त्याचे वडीलच करतायत आता हे काम राहिलेलं. ते जे काम दिलं होतं पहिलं तर तो तर काय आलाच नाही. आणि काम पण त्यानं सगळं चुकीचं करून ठेवलं आहे. त्यानं 3-3.5 महिने लावले जवळपास. आपल्याला त्याला काही म्हणायचं नाही. जाऊ द्या त्याला जसं वाटलं तसं त्यानं केलं. आता आपण आपलं काम करून घेतोय. आज फायनल पाहू होऊन जाईल जर हे वाढलं संध्याकाळपर्यंत तर आजच फिट होऊन जाईल. नाही तर मग हे बहुतेक उद्याच्याला फिट होईल. बहुत जसं जमल तसं ते लावायचं चाललं आहे. कटिंग चाललं आहे. फॉर्मायका कट करत आहेत आणि तिकडं चिपकवायचं पण चालू आहे काम. हे दाखव वाळायलाच लय उशीर लागतो ना. 3-4 तास ना. अजून हे जे कपाट ह्याला मधून आपल्याला कप्पा एक वाढवावा लागणार आहे. मित्राचा भाऊ आहे आकाश. हा आणि त्याचे वडील मगाशी सांगितलं तुम्हाला. तर ह्याचा सुद्धा युट्यूब चॅनल आहे. पहिला गाण्यांचा होता पण विषय काय झाला की मोनेटायझेशनला आल्यावरती हे आलं रियूज कंटेंट आलं त्याला. त्याच्यामुळे आता त्यांनी ते गाणी काढली आणि आता त्याच्यात गेमिंग चालू केलंय त्यानं. अजून किती दिवसांनी आपल्याला ही आहे तुला पुढच्या महिन्यात 10 तारखेला त्याचं मोनेटायझेशनची परत डेट आहे. आता त्याला परत मेहनत करावं लागणार आहे. माझं तरी 273 आहे फक्त सबस्क्रायबर. त्याचे ऍक्च्युअली मध्ये 1600 सबस्क्रायबर झाले. वॉच टाइम पण पूर्ण झालता सगळं झालतं. आणि रियूज कंटेंट आल्यावरती मनाला किती दुःख होतं ते त्याची त्यालाच माहिती आहे का नाही काय. आता परत पण गड्यानं हार नाही मानली परत चालू केलं. गेमिंग मधून चालू करतोय तो. आता ह्याला परत तुला 2-3 महिने जातील खरं. कारण तोपर्यंत तुला हे करता येणार अप्लायच करता येणार नाही. तू ते व्हिडिओ डिलीट केले म्हणजे ते सगळं वॉच आर वॉच टाइम गेलं व्ह्यूज पण गेले. मी चेक केलं काहीतरी 2 लाख व्ह्यूज जातात ना सगळं. आता परत मेहनत आली त्याला बघा. आणि पेमेंट पण दाखवत होतं ना काहीतरी किती $300 ना. $300 आसपास त्याचं पेमेंट पण झालं होतं. मग इथपर्यंत पोहोचलेला म्हणजे आज पूर्ण परत स्टार्ट करायचं. या एखादं मायासारख्यानं तर सोडून दिलं असतं म्हणलं तिकडे गेलं असतं आपला आपला धंदा बरं आहे ना आपलं आपण बरं आहे असं म्हणलं असतं एखादं. पण भावाला मानलं पाहिजे परत स्टार्ट केलं त्यानं. चॅनलचं नाव काय आहे तुझ्या? एव्ही क्रिएटर. तुम्ही जाऊन चेक करू शकता एव्ही क्रिएटर. जाऊन सबस्क्राईब करा आणि वॉच करा त्याचे जे व्हिडिओ त्यानं टाकलेले आहेत. की बाकी आता आपलं काम आलंयच बऱ्यापैकी उरकत. एक दोनच राहिलेले आहेत फक्त आता दरवाजे बसवायचे म्हणजे त्याचं ते सनमायका बसवायचं. ते दोनच राहिलेत ना 2-3. आत्ता हे वाळायला ठेवून दिलंय. आता हे वाळल्यावरती उद्याच्याला फिट करून द्यायचंय. आत्ता वाजलेत बघा
मी आत्ता पण बाहेर गेलो होतो साधना तिची चुलत बहीण तिची मिस्टर मी आम्ही हिला बघायला गेलो होतो पुण्याला तिचे जे बहिणीचं ऑपरेशन झालं आहे त्या बहिणीला तर तिथून आत्ता आलो जस्ट आणि त्यांना फोन केला काय भंगड झाली तर म्हणते वाळायला ठेवलं आहे वाळल्यानंतर उद्या त्याला फिटिंग करून घेऊयात म्हणजे ठीक आहे काय अडचण नाही फिटिंग झाल्यावरती कसं दिसतंय तुम्हाला मी दाखवतोच बॉक्स आता आणलेलं आहे तिथं आता इथं आपल्याला वरती बसून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा या ठिकाणी आपल्याला ते प्लेस करायचंच ते बॉक्स आहेत अजून बरंच काम आहे तुम्हाला मी दाखवतोच हे आता फिटिंगचं आता काम चालू केलं आहे बघा तो एक आहे तो तिथं आतमध्ये बसणार आहे हा इथं बसणार आहे जेणेकरून हे जे आपलं बरंचसं कबाळचं पडतं आहे ना ते हे चप्पल वगैरे वर काय सामान बसल आणि जे तिसरं आहे ते इथं बसणार आहे बघा तर त्याच्यासुद्धा ते चप्पल वगैरे बसून जाईल काहीतरी आले खाली अशा पद्धतीनं आता आपण बसवतोय ठीक आहे तुम्हाला दाखवतो पुढची प्रोसिजर काय काय करतात ते काय मदत लागली सांग बर का मला अरे हे लय महत्वाचा विषय आहे हे काय मोबाईल ओके चला आता वरती घेऊया तिथं बॉडी बिल्डर आहे सरळ दिसते का आधी बघ कपाट म्हणजे बोळात ना हल्ल का तर हे कपाटाचं फिट झालंय आता जी बाकीची काय ती फिनिशिंग राहिली होती फिक्स वरती तर करून झालंय आता फक्त याचं दरवाजे बसवायचे अजून कप्पे बाकीचं काही थोडंफार किरकोळ आयटम असेल ते पण दाखवतो मला आता आतला आपण कपाट घेऊया बसून एक मोठा किस्सा झाला हे जे कपाट आहे हे बसवताना माझी व्हिडिओ चालू नव्हती व्हिडिओ चालू असते तर तुम्हाला ते दिसला असत असेल हो काय झालं हो का काय झालं त्याच्या पाय दिला डायरेक्ट सूरज आतमध्ये गेला डायरेक्ट पाण्यात असा झाला विषय व्हिडिओ इथं जागच नव्हती ना तर लावणार कुठं कॅमेरा त्यामुळं आम्ही आता हे धरलं होतं हे कपाट हे असं धरलं होतं आणि त्याला वरचे स्क्रू मारायचे होते आणि ह्याला ह्या खुर्चीवरून तिथपर्यंत हात त्याचा पुरत नव्हता म्हणून तो कप ह्याच्यावरती उभं राहायला गेला
आपल्या बॅलरवर, बॅलरवर जसं कडला जोपर्यंत होता तोपर्यंत नाही काय, जसा मध्ये पाय ठेवला तसा तो डायरेक्ट पाण्यात, बॅलर फुटला. पण कपाट बसलं, आता ही वायरिंग करायची चालली बघा माझी, मीच करतोय. दादा कशाला एवढ्यासाठी इलेक्ट्रिशियन वगैरे बघा, त्याच्यामुळं आता ते मीच बसवतोय बघा. मित्रांनो हे झालंय बघा, बसून बघू शकता. कप्पे इकडचा हा बसवला, आता साफसफाई चालली सगळी करायची, लय घाण झाली. हे पण बसवलं आणि हा इथं बसवला, बघू शकतो अशा पद्धतीने केलंय. या तीन कप्पे बसवायला इतका दिवस अख्खा गेला, कालचा गेला. मला नव्हतं वाटलं की एवढा दिवस जाईल, मी पूर्ण अख्खा दिवस जाईल वाटलं नव्हतं. पण जे जुन्या लोकांनी काम केलं होतं, जुन्या जो मिस्त्री होता त्यांना जे काम केलं होतं, हे इतकं थर्ड क्लास लेवलचं काम केलं होतं ना, शेवटी हे इतकं वैतागले. म्हणजे ज्यांचं आता मी आमचे मित्र आहेत, मित्राचे वडील आहेत, ते इतके वैतागले की शेवटी ते म्हणले की असलं काम परत जिंदगीत नाही म्हणले करणार नाही का, ह्यासाठी आम्ही दुसऱ्याचं काम हातात घेत नाही. कारण पहिल्यानं टांग दिली तीन महिने, तीन साडेतीन महिने त्यांनी लावलं, तरी त्यांना काही ते पूर्ण करून दिलं नाही. येतो 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 म्हणून ते काय आलाच नाही. तो विषय असा झाला, तर त्याच्यामुळं काम देताना मित्रांनो व्यवस्थित जेन्युइन माणसाला ज्या की जो इमानदारीने करेल. मित्राच्या ते जे मित्र आहे त्याचे जे वडील आहेत, वडील मित्र गेला होता तिकडं गावाला, त्याला टाईम नव्हता, नाही तर काम त्यालाच दिलं होतं. त्यालाच आधी सांगितलं दोन तीन वेळा की तू काम कर म्हणून, पण त्यानं टाळाटाळ केल्यामुळं दुसऱ्याला काम दिलं, पण दुसऱ्यानं अशी टांग दिली. त्याच्यामुळं मित्रांनो देताना व्यवस्थित काम द्या, इतका त्रास झाला आहे. म्हणजे एकतर सगळं बेंड आहे, बॉक्स व्यवस्थित बनवलेले नाहीत, काय नाहीत, ह्यांनी इतकं ॲडजस्ट करून ते सेट केलं आहे. ते म्हणले शेवटी विषय असा होणार की एखाद्यानं जर ते काम बघितलं तर काय म्हणणार की काम कोणी केलं आहे, इतकं घाण काम केलं आहे. मित्रांनो आज लिटरली सांगतो, आज दिवसभर जेवणसुद्धा नाही झालं, फक्त दोनदा चहा तेवढा केला आहे, जेवणसुद्धा केलं नाही आज दिवसभर ह्या कामामुळं. म्हणजे इतकं काम थोडंसं म्हणजे खाली काय वाटलं नाही, पण ज्यावेळेस इथं फिटिंग केलं त्यावेळेस कळलं की काम कसं आहे कसं नाही. लय त्रास झाला मित्रांनो, पण ते एकदा फायनल झालं, ते होणं लय गरजेचं होतं, ते झालं बघा मित्रांनो. ठीक आहे, जे एक गबाळ जे आपलं पडतं आहे, हे चप्पल वगैरे जे काय गबाळ राहत आहे ते आता कायमचं गेलं, हे दुखणं गेलं मागचं. ठीक आहे, ते आणि इथला पीस हावाला, हे दोन पीस बसले. आता जेवण करतो, जेवण केल्यावरती फ्रेश होऊन तुम्हाला दाखवतो अजून काय काय केलं, कुठं कुठं काय काय ठेवलं ते. बुटी इकडं बसले, बरंच सगळा बाळ मोकळं झाला. हा बरंचसं मटेरियल कमी झालं बघा इथलं. ही फिटिंग माझी मी केली, ती तिकडं होती, ही फिटिंग माझी मी करून घेतली बघा. त्याच्यानंतर ही पण फिट बल इथं घेतला, तिकडं होता बल कोपऱ्यात, हे पण मीच माझं मी फिटिंग केलं. तर दोन्ही गोष्टी मी केल्या स्वतः. ठीक आहे, आणि आता बरंच जे चंबू गबाळ जे झालं होतं ते बरंच कमी झालं बघा. हे सगळं इथं बसलं, सगळा पसारा जो काय पसारा आहे तो इथं बसला. याचं सुद्धा पसारा बघा, जे काय होतं ते असं बसलं इथं. ठीक आहे, आणि आपलं जे चप्पल वगैरे जे आहे बघा, तुम्हाला दिसतंय का नाही माहीत नाही, पण हे सगळं इथं बसलं हे बघा. हे इकडं बसलं, काही सगळं इकडं बसलं, बरंच. आता हे जे तुटलेलं वेलर आहे हे आता उद्या आपल्याला बंगारवाल्याला विकायचं, म्हणजे ही जागा मोकळी होईल. आणि काहीशी अशी आता गॅलरी दिसायला लागली आपली, बरंचसं गबाळ गेलं, बरंचसं म्हणजे सगळंच गबाळ गेलं आता ह्याच्यात. ठीक आहे, तर होप करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा मित्रांनो, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण भेटत जाऊया. आणि असंच प्रेम तुमचं माझ्यावरती ठेवा. जे पण तुम्ही काही व्हिडिओ बघताय, व्हिडिओला लाईक करताय आणि व्हिडिओला रिस्पॉन्स देताय, त्यासाठी मी तुमचं मनापासून आभारी आहे मित्रांनो.
चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.